नवी मुंबई जवळच्या खारघर पोलीस ठाण्यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलेला आहे. क्षुल्लक कारणावरून एका इसमाशी भांडण झाल्यानं 42 वर्षीय रामसिंग चव्हाण हे पोलीस ठाण्यामध्ये आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना लॉकअपमध्ये ठेवून मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी पैशांची मागणी केल्यानं पैसे आणण्यासाठी गेलो असताना पोलिसांनी मारहाण केली असा आरोप मृताचा भाचा अपुल राठोड यांनी केलेली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मृत रामसिंग चव्हाण यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे. तर पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. चव्हाण यांचा मृत्यू मारहाणीमुळे नव्हे तर छातीत दुखल्यानंतर झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यांचा किरकोळ मॅटर झाला होता तर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. तिथं गेलो मी तर मला पोलीसवाल्यांनी पैशाची मागणी केली. बोलले की तू थोडेफार पैसे जमा करून आण, मी ENC दाखल करून घेतो, त्यानंतर तुझ्या मामाला सोडतो. मी थोडा वेळ पैसे घ्यायसाठी बाहेर गेलो आणि नंतर बघतोय तर मामा आतमध्ये मेलेले होते. आम्ही पोलीसवाल्याला डिमांड केली की आम्हाला तुमचे फोटोज, आमच्या माणसं तुमच्या याच्यामध्ये डेट झाली तर आम्हाला तुम्ही फोटोज द्या. तर आम्हाला फोटो दाखवायला तयार नाही पोलीसवाले. पोलीसवाले बोलतात फोटोज आमच्याकडे नाही आहे. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करून आम्हाला न्याय द्यावं याची आमची विनंती आहे साहेब. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.